परराज्यातील आंबा हापूस आंब्याच्या नावाखाली विकल्याने हापूस आंब्याची बदनामी. आंबा बागायतदार संदेश पाटील यांनी व्यक्त केली चिंता. कोकणच्या हापूस आंब्याच्या चवीचा मोह जगाला पडतो. कोकणचा हापूस आंबा त्याच्या उत्तम चवीसाठी आणि अप्रतिम गोडीसाठी प्रसिद्ध आहे. जगप्रसिद्ध असलेल्या कोकणचा आंबा बागायतदार शेतकऱ्यांपुढे सद्यस्थितीत अनेक संकट उभी ठाकली आहेत. कोकणातील शेतकरी बॉन्ड फायटर असल्याने तो हवामान बदल अस्मानी नैसर्गिक संकटात देखील पुन्हा जिद्दीने उभा राहतो. हा शेतकरी आत्महत्या करत नाही. सरकारकडून आंबा बागायतदाराला आवश्यक ती मदतही मिळत नाही. परकी आंब्याचे हापूसच्या नावाखाली होत असलेले अतिक्रमण चिंतेची बाब असून शेतकऱ्यांवर अन्याय होतोय. ग्राहकांची फसवणूक होते आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत हापूसचे नाव बदनाम होत आहे. हे थांबलं पाहिजे. कोकणच्या हापूसचे वैशिष्ट्य आणि गुणधर्म हापूसचा रंग, सुगंध आणि चव यावरून ओळखता येतो. कोकणचा हापूस आंबा जागतिक बाजारपेठेत पोहोचला याचा आनंद आणि समाधान असल्याचे आंबा बागायतदार संदेश पाटील म्हणाले. आता आंबा सीझन हा अखेरच्या पडावात आहे आणि सध्या प्रचंड उष्णता वाढलेली आहे, ह्युमिडिटी वाढलेली आहे, त्याच्यामुळे आंबा पिकून पडण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्याच्यामुळे आमची थोडीशी घाई उडालेली आहे आंबा काढण्याची बद्दल. चालू आहेत काढणी, चालू आहे माल पाठवणं, चालू आहे, पण ही उष्णता खूप जास्त वाढलेली आहे, त्याच्यामुळं जरा जास्तच नुकसान होत आहे. हापूस आंबा फक्त आपण त्याचं सुगंध आणि चव या दोनच गोष्टीवरून ओळखू शकतो. बाकी किती कोणी म्हटलं तरी ते इतर राज्यातले आंबे हापूस सदृश असतात, दिसायला सारखेच असतात. दिसण्यावरून आपण नाही ओळखू शकत, तो खाल्ल्यानंतर किंवा सुगंधावरच आपण ओळखू शकतो. परराज्यातला आंबा येतोय तो हापूस सदृश आहे, हापूससारखा दिसतोय, त्याच्यामुळं आपल्या हापूसमध्ये मिक्स करून तो विकला जातोय, त्याच्यामुळं कोकणातल्या शेतकऱ्यांवर अन्याय होतोय. हा शेतकऱ्यांवर अन्याय होत असं नाही, तो ग्राहकांचीही फसवणूक आहे आणि यामध्ये हापूस आंब्याची बदनामी होते. धम्मशील सावंत, संवाद मराठी लाईव्ह, पाली. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0192 26 69 12 72 76 47 38 54.